नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आत्ता आपण जस्ट आपल्या मंदिराचा व्हिडिओ बनवला, तो याच्या अगोदर येईल। मित्रांनो, आपण मित्रांनो आपली आज यात्रा आहे, जरी वाटत नसली तरी मित्रांनो यात्रा आहे, सगळं सुन्न आहे कोरोनामुळे। पण मित्रांनो, यात्रेसाठी आमचा आज पहिला दिवस, आज आम्ही काहीतरी गोडधोड करतो, त्यामध्ये असतात पोळी, पोळे वगैरे असतात। उद्या आमचा दुसरा दिवस हगामा, तशी आम्ही काहीतरी तिखट करतो, मटण किंवा चिकन असतं। तर मित्रांनो, आज पहिला दिवस आणि जास्त काही यात्रेला आज म्हणजे मूड नाही एवढा मोठा पहिल्यासारखा, तर आज आम्ही पोळ्याच्या जागी खीरच करतो आहे। आईला बोललो सोपंच काहीतरी कर, तर मित्रांनो खीर करतच आहोत। तर या व्हिडिओमध्ये विचार केला की तुम्हाला खीर दाखवावी, आईच्या हातची तांदळाची खीर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता भाऊ आहे, हे सगळं आपलं मळ्यातलं वातावरण आहे, आणि इकडे आहे आपली आई बसलेली आहे। तर आई आईने काय काय साहित्य घेतलेलं आहे, चूल पेटते आहे इकडे। तर आपण काय करायचं खीरसाठी सुरुवातीला? तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ किती घेतलं ते? थोडं मुठभर तांदूळ घेतलं। कोणतं तांदूळ आहे ते? आपलं रेशनिंगचं। रेशनिंगचं साधं तांदूळ आहेत आपलं, आणि मुठभर तांदूळ आहेत ते धुवून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन वेळा। इकडे चल, इकडे पुढे गेल ती फिरायला। आणि परत मित्रांनो हे बघा, दोनदा धुवून घेतलेलं आहे। आणि आता काय करायचं आपण? कढई तापाय ठेवायची, ठेवलेली आहे। आंबळ भाजायचं म्हणजे नॉर्मल भाजायचं, रव्याची खीर खाल्ली तर भाजून घ्यायचं। किती वेळ भाजायचं आपण? मित्रांनो हे बघा, म्हणजे आपण त्याला कलर नाही होऊ द्यायचा, फक्त नॉर्मल पाण्यात काहीतरी शब्द दिसतोय, आंबळ वांबळ काहीतरी, मला माहित नाही, पहिल्यांदा ऐकतोय मी। या ठिकाणी मित्रांनो तिकडे चालू आहे भाऊचं काम, काढून घ्या। हा ते बघा मित्रांनो, आपण अर्ध्या मिनिटात एक मिनिटात आपण ते काढलेलं आहे, सगळं काढून घ्यायचं। आपल्याला भिजत घालायचं, भिजत घालायचं। पाणी घेतलंय मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण आता भाजलेलं त्यात काढून घेतोय। बघा मित्रांनो पाणी किती असेल इथे? अर्धा ग्लास पाणी असेल, आपलं मुठभर तांदूळ भाजलेलं, भिजत घातलेलं आहे अर्धा तास ना। मित्रांनो आपण भेटूया अर्धा तासानंतर। तर मित्रांनो आता अर्धा तास झालेला आहे, आणि अर्धा तासानंतर आता आपण इकडे मिक्सर लावलेला आहे। तर आता आपण काय करतो आहोत? आहे खोबरं बारीक करायचं, खोबरं बारीक करतो आहोत। खोबरं किती घेतलं? छटाकभर खोबरं। हे बघा मित्रांनो, खोबरं आपण बारीक केलेलं आहे, त्याच्यामध्ये काढून घेऊया। आणि मित्रांनो हे आपलं जे तांदूळ होतं आपण जे आठ तासासाठी भिजाय घातलं आहे, हे तांदूळ आहे। आता आपल्याला हे पण बारीक करायचं आहे त्याच्यामध्ये, आणि ते पाण्यासोबत जे पाणी आहे ना तांदळात, त्यासोबत ते बारीक करायचं। तर मित्रांनो आता आपण मिक्सरवर आपलं तांदूळ आणि पाणी हे एक्झिक्यूट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी आपलं जे खोबरं होतं ते पण देखील बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो आपण घेतलेलं आहे जवळजवळ 300-400 ml आपलं तापलेलं दूध आहे गरम केलेलं। त्यानंतर मित्रांनो आपण इकडे चूल पेटवली आहे, आणि चुलीवर आपण एक तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो आपण इकडे घेतले आहे पिठी साखर घेतलेली आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो इकडे आपण काही साहित्य घेतलं आहे, त्यामध्ये 2-4 बदाम आहेत जे बारीक करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो वेलची आहे 2-4, तेही आपण सोलून घेतलेले आहे, आणि सुंठे घेतलेले आहे। तर आता आपण पाहणार आहोत कृती। तर मित्रांनो आता आपण इकडे बगुल्यामध्ये पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता आई आपण काय करायचं? नुसत्या दुधात म्हणलं तरी खीर करता येते, पण आपल्या दूध कमी पाणी ओतलंय थोडं तांबे, म्हणजे आपण दूध पण वापरू शकतो, आणि जर पाण्याला अल्टरनेटिव्ह। पण चवीत काय फरक पडतो याच्या? चवीत काय
मित्रांनो बघा पाणी पाणी टाकलेले आहे. आता साखर किती टाकायची आपल्याला? साखर टाकायची की अर्धा किलो? किती? अर्धा किलो. अर्धा किलो साखर टाकायची मित्रांनो. जास्त की रात्री तर अर्धा किलो. आमच्याकडे पिठी साखर आहे. ज्याच्याकडे पिठी साखर नाही ते साखर वापरू शकतो ना? हां मोठी साखर वापरू शकतो. बघा मित्रांनो अर्धा अर्धा लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो साखर टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय टाकायचं? आता पुढे आता खोबरं खोबरं टाकायचं. हे काय खोबरं? खोबरं टाकायचं. किती टाकायचं खोबरं? खोबरं टाकायचं थोडं, परत वरून थोडं टाकायचं, थोडं टाकायचं. अर्धा टाकलेलं आहे. अर्धा नेऊन द्यायचं त्याला. तर मित्रांनो 2 ते 3 मिनिटांनंतर आपलं हे कडलेलं आहे सगळं हे. आणि हा त्याच्यामध्ये पाणी आणि साखर आहे कडलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये काय टाकणार होत आई? आपल्याला दूध टाकायचं ना? खिरीच टाकायचं आपल्याला. जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं ते टाकतो आपण त्याच्यामध्ये. तांदूळ आणि पाणी याच्यामध्ये खाली शिल्लक राहतं. आणि हे सगळं आपण तांदूळ आणि पाण्याचं हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. चांगलं होऊन द्यायचं जरा जास्त. आता परत काय करायचं? चांगलं गरम होऊन द्यायचं, नाहीतर लवकर दूध टाकलं की उतू जात. उतू जात. होऊन द्यायचं जरा थोडा वेळ. आपण हे गरम होऊन देऊया मित्रांनो. हा मित्रांनो आता हे आपलं बऱ्यापैकी हे झालेलं आहे, तापलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? आता आपल्याला दूध टाकायचं. दूध टाकायचं हे मित्रांनो. आमचं जवळजवळ कमीत कमी 400-450 ml दूध असेल ते टाकायचं त्याच्यामध्ये. आणि थोडंसं आता बघा तुम्ही ह्याला थोडा घट्टपणा आलेला आहे. एक जीव करून घ्यायचं. आपल्याला थोडी सूट टाकायची. सुंट टाकायची मित्रांनो. आपण दूध मित्रांनो पूर्ण टाकलं नाही, सगळं टाकायचं नाही, थोडं ठेवायचं. कमी बघा सुंट टाकलेले आहे. विलायची टाकायची. आणि त्यानंतर मित्रांनो आपण जे थोडंसं खोबरं ठेवलं होतं ते टाकायचं त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो आता आपली खीर बऱ्यापैकी तयार होत आली आहे. खीर आता तयार झाली आहे बऱ्यापैकी. आता काय टाकायचं आई? आता काय नाही, विलायची तीळ बदाम टाकायचे. आपण जे मित्रांनो 2-4 हे बदाम घेतले होते जे बारीक केले होते. बारीक म्हणजे आपण पूर्ण पावडर नव्हती केली, थोडेसे हे केले होते. तर ते टाकलेत, वेलायची टाकलेली आहे आणि अगोदर सुंठ टाकलेली आहे. तर मित्रांनो इकडे आपली अस्सल चुलीवरची आईच्या हातची यात्रेची खीर रेडी आहे मित्रांनो. इकडे तुम्ही बदाम वेलची वगैरे पाहू शकता. आणि मित्रांनो आता आपण याची टेस्ट करणार आहोत या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या मळ्यामध्ये. आपण या खीरची टेस्ट करणार आहोत. अप्रतिम मित्रांनो, नॅचरल वातावरणामध्ये या खीरची चव एकदम न्यारीच लागते. मित्रांनो अशा रेसिपीचं आपण घेऊनच येणार आहोत. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.